नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण आकृतिबंध म्हणजे काय हे पाहणार आहोत। खाली दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करा। या प्रकारचे अनेक आकृतिबंध आपण परिसरात पाहतो। या ठिकाणी आपल्याला दोन आकृतिबंध दिसत आहेत। पहिल्या आकृतिबंधामध्ये पहा, बारकाईने निरीक्षण केले असता जी पाने आहेत झाडाचे, पहिले चार पाने, त्यानंतर तीन पाने, पुन्हा चार पाने, पुन्हा तीन पाने, या क्रमानुसार तो पॅटर्न आकृतिबंध आहे। दुसऱ्या चित्रामध्ये पहा, चौरस आकृतीमध्ये आपल्याला सुरुवातीचा जो चौरस आहे तो काळ्या रंगाने रंगवलेला दिसतो, दुसरा चौरस रिकामा आहे, पुन्हा काळ्या रंगाने, पुन्हा रिकामा, या पद्धतीने त्याची रचना आहे। यानंतर आपल्याला आपल्या फाटकाचा एक चित्र दिसत आहे, त्या ठिकाणी आकृतिबंध पहा की पिवळ्या रंगाने वरच्या बाजूची डिझाईन केलेली आहे, त्यानंतर अर्धवर्तुळाकार त्याची डिझाईन आहे, त्यानंतर मध्ये चौरस भाग आहे, त्यानंतर जे रंगाचे देखील आपल्याला आकृतिबंध पाहता येईल। पुढील चित्रामध्ये गड किल्ल्याचा आकृतिबंध आहे पहा, त्या ठिकाणी वरच्या बाजूला पट्टीमध्ये आपल्याला दिसते, त्यानंतर खाली विटाची रचना देखील एका आकृतिबंधामध्ये केलेली आहे। शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला पहा, बेडशीट किंवा साडीवर किंवा कपड्यावर अशा प्रकारचा आपल्याला आकृतिबंध दिसतो, वर डिझाईन काढलेली आहे, त्यानंतर खाली जर पाहिलं आपण की त्रिकोणामध्ये आत आत असे जे त्रिकोण आहेत छोटे छोटे, त्यामध्ये देखील आकृतिबंधाची रचना आहे। रंगाची रचना एकसारखी आहे, त्यानंतर उभे गोल अर्धवर्तुळाकार, सर्व तुम्ही बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आकृतिबंध म्हणजे काय। कृती, भेंडी कापून तिचा ठसा तयार कर, तो रंगात बुडून कागदावर एक आकृतिबंध स्वतः तयार कर। पा, भेंडीचं काप करून आपण त्याला रंगामध्ये बुडवायचं आहे आणि डिझाईन त्याची आपल्याला आपोआप त्या ठिकाणी तयार दिसेल। ती रंगामध्ये बुडून आपण ठसे उमटवायचे, आणि जर पहिलं आपण दोन जर घेतले ठसे तर पुढच्या भागात तीन घ्या, पुन्हा दोन, पुन्हा तीन, याप्रमाणे आकृतिबंध तयार करा। खालील चित्रात दाखवलेला आकृतिबंध पूर्ण कर। एक मुलगा दिसतोय, त्याच्यासमोर आपल्या चौकटीमध्ये आकृतिबंध आहे, दोन चार सहा एक रिकामी चौकट आहे, पुन्हा दहा रिकामी चौकट, चौदा रिकामी चौकट। तर बारकाईने निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी पहा, दोनचा जो फरक आहे तो आपल्याला दिसेल, दोन चार सहा, सहा आणि दोन आठ, या डब्यात आठ येईल, त्यानंतर दहा, दहा नंतर त्या डब्यात बारा येईल, बारानंतर चौदा, चौदानंतर दोन सोळा, आणि सोळा आणि दोन अठरा, अशा प्रकारचा आकृतिबंध पूर्ण होईल। खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य अक्षर किंवा संख्या भर। पा, आकृतिबंधाचे बारकाईने निरीक्षण केले असता ए व्ही एम, ए व्ही एम, ए व्ही एम, या क्रमाने तो आकृतिबंध आहे, म्हणजे पुढे डब्यामध्ये पा एम येईल, त्यानंतर ए, त्यानंतर व्ही आणि त्यानंतर एम। खालील आकृतिबंध पूर्ण कर। पहिल्या आकृतिबंधाचे निरीक्षण केले असता पहिल्या चित्रामध्ये पहा, कार्टूनचे जे चित्र आहेत एक, त्यानंतर दोन, एक दोन, एक दोन, या क्रमाने शेवटच्या चौकडीमध्ये दोन कार्टून येतील। खाली एक तोरण दिसते संख्याचे पहा, पंधरा, वीस, पंचवीस, आणि त्यानंतर आपल्याला तीन तोरण रिकामे दिसत आहेत। याचा अर्थ पंधरा, वीस, पंचवीस यामध्ये जर आपण तुलना केली तर पाचचा फरक आहे, म्हणजे पंधरा, वीस, पंचवीस, तीस, पस्तीस, चाळीस आणि पंचेचाळीस। खालील आकृतीमध्ये सुरुवातीला एक, त्यानंतर तीन रेषा आहेत पहा, त्यानंतर पाच, त्यानंतर एक, पुन्हा तीन, शेवटच्या डब्यात तीन क्रमांकाच्या चौकटीतील आकृती येईल। त्यानंतर पहा, तीन चांदण्या दिसत आहेत, त्यानंतर दोन, त्यानंतर एक, रिकाम्या चौकडीमध्ये बारकाईने निरीक्षण केलं असता तीन चांदण्या येतील आणि शेवटच्या याच्यामध्ये एक चांदणे येईल। खाली एक चौरस, त्यानंतर वर्तुळ, त्रिकोण, चौरस, त्यानंतर पहा वर्तुळ येईल आणि त्रिकोण येईल। दोन उभे बाण आहेत, पुन्हा आडवे, तेच खाली गेलेले आहेत, पुन्हा दोन उभे बाण येतील, दोन आडवे बाण येतील, तेच खालच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते। शेवटच्या आकृतिबंधामध्ये पतंग बोहरा, पतंग बोहरा, पतंग बोहरा आणि पतंग बोहरा याप्रमाणे तो आकृतिबंध पूर्ण होईल। विद्यार्थी मित्रो, तुम्ही आत्ता जे आपण आकृतिबंध पाहिले ते संपूर्ण आपल्या वहीमध्ये पूर्ण करा। पेन्सिलने चित्र रेखाटा। संख्यांचे असो किंवा अक्षरांचे, मुळाक्षरांचे, अल्फाबेटचे आकृतिबंध वेगवेगळे स्वतः तयार करा आणि पुढे कोणता आकृतिबंध येईल याचा विचार करा। आपल्या परिसरामध्ये अनेक असे आकृतिबंध तुम्हाला आढळून येतील, त्याचे बारकाईने निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला आकृतिबंध म्हणजे काय हे समजेल। आणि त्यासाठी तुम्हाला विविध प्रकाराबद्दल देखील तुम्ही चर्चा करायची आहे आणि मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे। धन्यवाद।